नमस्कार मित्रांनो, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आम्ही आलो आहे विजयदुर्ग किल्ल्याजवळ असणाऱ्या रामेश्वर या मंदिरासाठी। एक महादेवाचं टेम्पल आहे विजयदुर्ग किल्ल्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती। खूप छानसा आहे, मी पण यूट्यूबवर बघितलं होतं। तर ही आहे रामेश्वर मंदिराची कमान, यावरून संपूर्ण गिरिये गाव दिसते। हे विजयदुर्ग गावातील ग्रामदेवत आहे। सुमारे 300 वर्षापूर्वीचे हे मंदिर स्वयंभू शिवालय आहे। प्रवेशद्वारावर मोठी घंटा दिसते, याची पण एक गोष्ट आहे। पेशवे काळातील आरमार प्रमुख आनंदराव घोळप यांनी ही घंटा युरोपियन जहाजावरून जप्त केली होती आणि मराठा आरमाराचे विजयाचे चिन्ह म्हणून या मंदिरात बांधली गेली। मंदिरासमोर 7 दीपस्तंभ आहेत, यांची पण एक गोष्ट आहे। त्या काळात या गावात 7 मानकरी असायचे, त्या 7 मानकरांच्या नावे हे 7 दीपस्तंभ आहेत। चारही बाजूला दगडी पळसबंदी आहे। गेल्या काही वर्षात या मंदिराचे नूतनीकरण झाले आहे। गाभाऱ्यात हे मंदिर 12व्या शतकात बांधले गेल्याची नोंद आहे। त्यानंतर 17व्या शतकात सरकेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ गाभारा बांधला। त्यानंतर त्यांचे वंशज सरदार संभाजी आंग्रे यांनी मंदिराच्या मंडपाचे काम केले आणि पुढे आनंदराव घोळप यांनी मंदिराचा प्रवेशद्वार बांधला। मंदिराच्या मागच्या बाजूला छानसा असा समुद्र किनारा आहे, आपण तिथे नक्की भेट द्यावी। मंदिरात येणारी वाट ही पूर्णपणे कातळात कोरलेली आपल्याला दिसते आणि या कातळामध्ये दिवे लावण्यासाठी देवड्या तयार केलेल्या आहेत।